संघाच्या खात्याचा या ठिकाणी श्री गणेश केला। पुन्हा एकदा राजेश काय अप्रतिम चेंडू, अचूक टप्पा, गोलंदाजी करतो तो राजेश लाखोड संघाकडून आणि फलंदाजी मला वाटतं स्ट्राईक वर आहे तो प्रताप। लाखोड संघाचा हुकमी एक आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे तो नयन। नेहमी आपण पाहतो टेनिस डॉट क्रिकेट माध्यमातून एक अतिशय कॅमेरावांच एक दर्जेदार प्रेक्षक पण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं। तो नयन संघपाय याकडे ड्राईव्ह केलाय, दुसरा डॉट होता, एक तर एका धावेसाठी या ठिकाणी प्रताप निघाला। धाव संख्या लागते स्कोरबोर्ड होती ती 5 वर। पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ लाखवड संघाकडून एक चांगली फलंदाजी पाहायला मिळेल नयन आणि प्रताप याच्या बॅटमधून। प्रताप सातत्याने या वर्षाच्या हंगामामध्ये 2019-2020 मध्ये जबरदस्त फलंदाजी करतोय आणि मला वाटतं या ठिकाणी पंचांचा इशारा तो डिक्लेअरच्या रूपाने एक धाव। तर आपण पाहतो जय हनुमान क्रीडा मंडळ वेराणे खुर्द यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा आयोजित होते। मी नक्कीच या ठिकाणी सिनियर क्रिकेटर दुर्गेश खाडगे उपस्थित आहेत माझे, मला वाटतं त्या काळचे आवडते। या ठिकाणी नितीन दिसत नाही, नितीन आहे का, नितीन रामजी घाडगे असतील कुठे। तर हा संघ एक मगाशी मी ऐकलं नक्कीच या संघाचा जो दबदबा होता या ठिकाणी सोळशी विभाग कोहिना विभागामध्ये, तर तो दबदबा पाहिल्यानंतर नक्कीच येणाऱ्या समोरच्या असणाऱ्या टीमला एक धडकी भरायची, कारण त्यांच्या संघामध्ये रामजी घाडगे असतील, दुर्गेश घाडगे मला वाटतं या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या ठिकाणी नितीन घाडगे असतील। काय फलंदाजी पाहायला मिळायची त्यांची, उंच पुढे दरेखोऱ्यामध्ये वावरा खचरामध्ये या ठिकाणी क्रिकेट खेळलं जात होतं आणि त्या ठिकाणची फलंदाजी बघत असताना अक्षरशः लोक त्या ठिकाणी संघाचा प्रतिनिधी नाहीये। 2 रनाची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या। आणि सर तुम्ही सांगितलं असेल तर ही मुलं आज माझी सैनिक आहेत, सैनिकातून निवृत्त होऊन त्यांनी 1-2 वर्षाच्या आत आज क्लास 1 ऑफिसर आहेत, असं एक आयडल पर्सन आहेत। फक्त क्रिकेटमध्ये न जाता त्यांनी करिअर सुद्धा चांगलं केलेलं आहे। अरे वा वा वा, खूप खूप सर दुर्गेजी आपलं खूप खूप अभिनंदन। आणि खरंच तुम्ही या येरणे गावचा म्हणा किंवा एक सहकारी मित्र म्हणून माझा या विभागाचा केसकेचा तुम्ही या ठिकाणी अभिमान आहात। यावेळी स्टेअर केलाय, चंडू जाणार सीमारेषेपार, बिग 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 षटकार येतोय। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मला वाटतं प्रवीणजी घाडगे, मला वाटतं तुमचा माझा याच्यापूर्वी कधी संपर्क नाही आला, मात्र अप्रतिम समालोचन तुमचं या माध्यमातून पाहायला मिळते। स्कोरबोर्ड ती धाव संख्या लागते ती 13 धावा, एक चौकार एक षटकार आणशी धाव संख्या सजली जाते ती 13। पहिलं षटक या ठिकाणी राजेशाचं संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 13 वरती। तर दुर्गेश घाडगे नक्कीच या ठिकाणी एक देशाची सेवा करून या ठिकाणी आज रिटायर होऊन आपल्या गावाबरोबर आपला वेळ व्यतीत करतायत, मार्गदर्शन करतायत, नक्कीच एक अभिमानाची गोष्ट असेल। क्रिकेट पुरत मर्यादित न राहता नक्कीच आपण आपल्या गावासाठी स्वतःच करिअर करा, गावाचं नाव करा, देशाचं नाव करा, हा संदेश त्यांच्या माध्यमातून नक्कीच मिळाल या नवीन खेळाडूंना। मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच महेश वेळापूर संघाचे यांना मॅन ऑफ द मॅचचा खिताब देतोय तो येरणे संघाचा माजी कर्णधार मुकेश घाडगे। दुसरा षटक घेऊन विकास यावेळी नयन याच्या करता ड्राईव्ह केला या ठिकाणी काव कॉर्नरच्या दिशेने चंडू जाते, एक धावसाठी प्रयत्न केला जातोय मात्र एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल। धाव संख्या जाऊन पोहोचते ती 14 वरती। मात्र आपण बोलत होतो दुर्गेश घाडगेंच्या बाबतीत एकेकाळी दरार असणारा दबदबा असणारा येरणे संघ त्यानंतर देखील काही काळ दबा दरारा राहून होता। त्यानंतर दुर्गेश मी या ठिकाणी साधा सोपा झेल होता चंडू पर्यंत पोहोचला होता मात्र झेल कन्वर्ट करू शकला नाही।
आणि प्रताप सारखा एक मोठा मासा गळाला लागण्याची संधी यावेळी मात्र दवडलेली आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. आणि माझा क्लासमेट माझा एक फेवरेट या ठिकाणी नितीन गाडगे यांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि स्वागत देखील करतो. तर त्यानंतर मला वाटतं मुकेश घाडगे असेल, किरण घाडगे असेल, विदेश घाडगे असेल, दिनेश घाडगे असतील, त्यानंतर विवेक घाडगे अशा चांगले फलंदाज या ठिकाणी येरणे संघामध्ये निर्माण झाले आणि त्यांनी देखील आपल्या संघाचा दबदबा काही काळ राखून ठेवला होता. परंतु के एस केच्या मला वाटतं 2017-18 नंतर 19-20 दरम्यान कुठेतरी हा संघ मला वाटतं खेळाडू उपस्थित नसल्यामुळं कदाचित मागे पडलेला असावा. काय आलं लागलंय का आपल्याकडे फर्स्ट एड वगैरे आहे का? असेल तर जरा सहकार्य करायचं. तर सकाळच्या सत्रामध्ये आपण एक सुंदर मधुर आवाज ऐकत होता संतोषजी देसाई आणि प्रवीण घाडगे यांचा. नक्कीच चांगलं सहकार्य या ठिकाणी या बाई आयोजकांना लाभतंय आणि नक्कीच कॉमेंट्री बरोबर या ठिकाणी अतिशय महत्वाची आणि जबाबदारीची भूमिका नेहमीच निभावली जाते ती म्हणजे स्कोरर कडून. या ठिकाणी गुणलेखकाची जबाबदारी फारच महत्वपूर्ण असते आणि ती महत्वपूर्ण जबाबदारी आज या ठिकाणी नितीन घाडगे अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडतायत, त्यांचं देखील कौतुक असणार आहे. तर दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या धावून पोहोचते ती 17 लाखोड ब संघाची. नयन आणि प्रताप अजूनही बिनीची जोडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपले पाय रोवून आहे, मात्र प्रताप या ठिकाणी अजूनही अतिशय चांगला चेंडू होता, त्याला दिशा दिली या ठिकाणी कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एका धावे करता विकास चहतामध्ये चेंडू चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, तिसऱ्या चेंडूवरती दोन धाव, चौथ्या चेंडूवरती एक धाव. यावेळी काय होतं त्या ठिकाणी झेल सुटला जातोय आणि खराब आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू जातो सीमा रेषे पार चार धावांकरता. धावसंख्या यावेळी झपाट्याने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 वरती. या ठिकाणी शैलेश जाधव देखील आले होते. आपण कुठे असाल तर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. देवळी गावचे अतिशय चांगले असे समालोचक आहेत ते, त्यांना देखील विनंती असेल की आपण या. यावेळी ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह येतोय चेंडू, एकच धाव मिळेल प्रताप याला. नक्कीच चांगलं षटक म्हणावं लागेल. विकास याचं एक त्या ठिकाणी मिसफील्ड झाली, चार धाव सोडल्या तर अतिशय चांगलं षटक म्हणावं लागेल कारण प्रताप सारख्या फलंदाजाला रोखणं, नयन सारख्याला फलंदाजाला रोखणं म्हणजे तुमची गोलंदाजी नक्कीच कौतुकास्पद असणार आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये मागच्याच मला वाटतं रविवारी या ठिकाणी सामना झाला होता, निपाणी गावच्या वतीनं सामन्याचं आयोजन या ठिकाणी होतं आणि त्या सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये प्रतापाला 3 चेंडू भेटले होते. 3 चेंडूमध्ये तब्बल त्याने 16 धावा कुठल्या होत्या. अतिशय चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून गत हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने चांगली फलंदाजी करतोय आणि नक्कीच अशा फलंदाजांचे कौतुक करणं गरजेचं आहे. उलट दिशी पाहिलं तर लाखोड बस संघ हा फार कमी या ठिकाणी एंट्री करताना पाहायला मिळतो. आणि तुम्ही जर सातत्याने स्पर्धा खेळत असाल तर तुमचा आत्मविश्वास या ठिकाणी बनवतो, अनुभव येतो आणि अनुभवातून तुम्ही चांगला खेळ करू शकता. काय सुंदर चेंडू, चेंडू खालीच राहिला, पंचांचा दाद मागितली जाते परंतु धुडकावून लागते. अतिशय चांगला चेंडू प्रतापला जी
एक इच्छित इंची उंची हवी होती ती मात्र मिळाली नाही आणि निर्धाव जातो चंडू। अमोल चार षटकांचा सामना असेल तिसरे षटक घेऊन येतोय अमोल। धाव संख्या स्कोरबोर्ड ते लागते 23 मात्र नक्कीच कुठेतरी रोखले मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे या वेळेस ड्राइव्ह केलाय काय होतं त्या ठिकाणी सरळ जातो विकासाच्या हातामध्ये स्थिर होतोय मोठा मासा गळाला लाखवर संघाचा प्रताप या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परततोय। दोन फोर आणि एका षटकारानुसार 18 धावांची खेळी सजवली आपल्या संघासाठी प्रताप याने आणि तंबूच्या आश्रयाला मात्र परततोय आणि नवीन फलंदाज होते तुषार लाखवड संघाकडून। नक्कीच आज कदाचित मला असं वाटतं आपला गावचा संघ असल्यामुळे कदाचित प्रतापने आपले हात खोलले नसावेत कदाचित ती हात खोलण्याची संधी तो पुढील सामन्यामध्ये या ठिकाणी त्याने राखून ठेवले असणार। मात्र अमोल आणि विकास याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते। यावेळी चंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चंडू भिरकावून दिला एका धावेकरता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे नाही एकच आणि आता मात्र स्ट्राईकवर येईल तो तुषार पहिला चंडू फेस करेल या सामन्यातील। अमोल याचा अतिशय चांगलं षटक म्हणावं लागेल अमोल याचं कारण आतापर्यंत तीन चेंडू झालेत आणि तीन चेंडू मध्ये मात्र फलंदाजांना रोखून धरले। पुन्हा एकदा विकास चेंडूच्या खाली येतो काय होतंय आणि दुसरा हादरा बसतो दुसरा झटका बसतोय फलंदाज बाद। तुषार मात्र आल्या पावली परततोय खात न खोडता यावेळी माघारी परततोय धाव संख्या स्थिरावते अतिशय दर्जेदार आणि चांगलं षटक पाहायला मिळतंय अमोल याच्याकडून आणि नक्कीच लाखवड संघाचा एक दरार आहे। ह्या मला वाटतं मागच्या तीन चार स्पर्धेमध्ये पाहिलं तर तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली त्यांच्या संघाकडून मात्र आज कुठेतरी आपल्याच गावच्या संघाने त्यांना रोखलंय चांगली गोलंदाजी कदाचित एकमेकाबरोबर खेळत असल्यामुळे एकमेकाचे कच्चे दोळे या ठिकाणी नक्कीच माहिती असणार आणि त्या दृष्टीनं गोलंदाजी या ठिकाणी केली जाते आणि फलंदाजाला मात्र रोखलं जात आहे। तिसरं षटक मार्गस्थ असताना धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ती फक्त आणि फक्त 24 वरती पुन्हा एकदा अमोल निघतोय नयन याच्याकरता मात्र यावेळी ते डावी एसटी सोडून बाहेर जाणारा चंदू पंचांचे हात फैलावले जात आहेत। वाईटचा इशारा एका धावेने भर पडते संघाच्या खात्यामध्ये धाव संख्या जाऊन पोहोचते 25 पुन्हा एकदा अमोल निघतोय। यावेळी चंडू हवेमध्ये काय होतंय त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये चंडू ट्रॅव्हल होतोय आणि यावेळी संधी मिळते दोन धावांची नयन याच्याकरता। नक्कीच अतिशय चांगलं षटक म्हणावं लागेल अमोल याच षटकातील यावेळी शेवटचा चंडू चंडू हवेमध्ये यष्टीरक्षक त्या ठिकाणी येतोय का मात्र नाही जेल सुटला जातोय एक धाव नयन घेतोय आणि एका धावे बरोबर धाव संख्या जाऊन पोहोचते ते 28 वरती। स्कोर बोर्ड 28 तीन षटकाच्या समाजानंतर धाव संख्या जाऊन पोहोचते तीन बाद ना दोन बाद 28 वरती। सचिन आणि
सचिन आणि संदीप ना गोगोई ते जिंकले का विन आहे ना संतोष देसाई वरते आले ना यावेळी मात्र प्रहार केलाय स्टँड अँड डिलिव्हरी बिग 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 हिट येतोय डयनेच्या मै बॅड मधून निघाला हा दणदणीत खणखणीत सणसणीत षटकार धावसंख्या धावून पोहोचते ते 34 वरती इतर वेळी कॅमेरावरती फिरणारी बोट आज मात्र बॅट हातात घेऊन चौकार आणि षटकारांची आताशबाजी करताना नयन सकपाळे यावेळी फटका फसलाय छत्ररक्षक एसटी रक्षक येतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर डिक्लेअरच्या रूपाने एक धाव मिळते पंचांचा इशारा येतो नक्कीच पंचांचं देखील कौतुक होईल सातत्यानं आम्हाला एमसीए पंच लाभतात आणि या स्पर्धांचं मुकेश गाडगे आणि समालोचन कक्षामध्ये यायचं आहे नितीन गाडगे आणि मुकेश गाडगे केएसके क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यामध्ये मोलाचं आम्हाला सहकार्य त्यांचं लाभतं त्यांच्यामुळे या स्पर्धा सुकर आणि सुलभ होतात नक्कीच पंचांचं या ठिकाणी कौतुक आणि आभार देखील मानेन पुन्हा एकदा डिक्लेअरच्या रूपाने इशारा येतोय धावसंख्या जाऊन पोचते 36 वरती शेवटचं षटक हाणामारीचं षटक नयन आणि या ठिकाणी नागेश मला वाटतं गावाला स्थायिक आहे मात्र शनिवार रविवार या ठिकाणी नक्कीच स्पर्धे करता तो गावावरून उपलब्ध राहतोय एकेकाचा धुवाधार असा फलंदाजी गोलंदाजी अशी धारदार त्याची पाहायला मिळायची तो नयेश यावेळी नागेश यावेळी आपल्या संघाबरोबर जोडला जातोय अभिषेक याचा मात्र या ठिकाणी वाईटचा चंडू अतिशय चांगला पंचांचा इशारा तो वाईटचा यानंतरचा होणारा सामना गोगोई बीसीसी विरुद्ध वेलापूर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय यावेळी काय प्रहार केलाय आसमानी सुलतानी टोला चेंडू जाते काव करुणाच्या डोक्यावरून 6 धावांनी करता नयन वैयक्तिक 22 धावांवरती खेळतो शेवट षटक असणार आहे काय यावेळी हेलिकॉप्टर शॉट केलाय आणि नक्कीच चंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्राच्या ठिकाणी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातोय मात्र 2 धावापासून रोखू शकत नाही नयनला शेवटचं षटक असणार आहे शेवटच्या षटकातील काही चंडू शिल्लक मात्र या ठिकाणी धावसंख्येनं मात्र चढता क्रम या ठिकाणी रिक्षा काढायची आहे प्लीज मैदानाच्या आतमध्ये जी रिक्षा आहे ती काढायची आहे जरा सांगा मित्रांनो त्या ठिकाणी रिक्षा बाहेर काढायला सांगा षटकातील शेवटचा चेंडू असणारा नयन सकपाळ या ठिकाणी स्टेअर करतोय काय आणि पंचांचा इशारा तो वाईड आणि एक डिक्लेअर अशा 2 धावा मात्र धावसंख्येनं उच्चांक गाठला धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 48 वरती सुरुवातीच्या काही संत सुरुवातीनंतर मात्र या ठिकाणी गिअर बदलला गेला टॉप गिअर मध्ये यावेळी चंडू जातोय डेप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 6 धावण करता आणि या षटकाराने या ठिकाणी या सामन्याची समाप्ती केली जाते नयन सकपाळा मात्र बरसला गरजला या सामन्यामध्ये पाहायला मिळालं जवळजवळ त्याने 3 षटकार खेचले गेले धावसंख्या सुधारली ती 30 धावांचे खेळे मात्र सजवले धावसंख्या जाऊन पोहोचली अर्धशतकाच्या पलीकडे 54 धावा 55 धावांची
गरज असणार आहे ते लाखवड ब संघाला। या ठिकाणी चेंडू द्यायचा आहे, तर आपण पाहतोय जय हनुमान क्रीडा मंडळ येरणे खुर्द यांच्या विद्यमाने आयोजित कलकाई माता देवी चषक या 2020 या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून। पंच आपण गाडी बद्दल बोलतायत का, त्या दोन गाड्या बाउंड्रीच्या बाहेर बोल बोल काय बोलतात। आणि यानंतर मी गोगे बीसीसी संघ आणि वेळापूर संघ यांना विनंती करेन नाणेफेकीच्या कॉल साठी या ठिकाणी टस्क बस या ठिकाणी यायचंय। प्रवीणजी घाडगे, प्रवीण घाडगे यांच्याशी जोडायचं आहे। गोगो बीसीसी आणि वेळापूर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीच्या कॉल साठी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। गोगवे आणि वेळापूर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे, आपल्याला नाणेफेक करून घ्यायची आहे। गोगवे आणि वेळापूर फलंदाजांना पाठवा। तर चालू असणारा सामना लाखवड अ ओर्सेस लाखवड ब दोन एकाच गावचे संघ या वेळी मात्र एकमेकासमोर उभे असणार आहेत, प्रतिस्पर्धी म्हणून उभे असणार आहेत। तर लाखवड अ संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 54 धावांकडून 55 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलं होतं लाखवड ब संघामध्ये। नक्कीच स्पर्धक फार तर नसणार आहेत, दोन संघ एकाच गावचे असणार आहेत, कोणी जिंकला कोणी हरला तरी या ठिकाणी मात्र या संघाला शुभाशुभ नसणार आहे असं मला तरी वाटतंय। दरम्यान जय हनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष व ठाणे वागळे इस्टेट या ठिकाणी राहणारे शिवसैनिक आणि समाजसेवक आणि एकनाथ शिंदे साहेबांचे खंदे समर्थक श्री दत्ताराम गोविंद घाडगे जय हनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांचं आगमन होत आहे। तर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। शिवाय आमच्या मंडळाचे सहसचिव श्री राजेंद्र गोविंद घाडगे तसेच आमच्या मंडळाचे कार्यकर्ते श्री संजय किशन घाडगे आणि आमचे आदरणीय माजी मुख्याध्यापक श्री किशन दगडू घाडगे यांचं आगमन होत आहेत, त्यांचं सर्वांचं स्वागत। तसेच आमचे दराडीचे कार्यकर्ते श्री मनीष यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं इथे स्वागत। नितीन नक्की झालेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं। सामना ऑन होतो, पंचांचा इशारा येतो लाखोड ओर्सेस लाखोड या दोन संघांच्या दरम्यान। या ठिकाणी विकास स्ट्राईक वरती चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली काय होतो त्या ठिकाणी आणि पहिला हद्रा पहिला झटका फलंदाज बाद होतोय। विकासाच्या रूपाने मोठा हद्रा नक्कीच असेल लाखोड बस संघाला। यानंतर होणारा सामना बीसीसी गोगवे विरुद्ध वेळापूर। तर माझ्यासोबत दोन्ही संघाचे कर्णधार जोडले गेलेले आहेत टॉस करण्यासाठी। दत्ताराम घाडगे आमच्या मंडळाचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो की टॉस करण्यासाठी यायचं आहे। यानंतर होणारा सामना बीसीसी गोगवे विरुद्ध वेळापूर, अतिशय नावाजलेले दोन्ही संघ या सामन्याचा टॉस करण्यासाठी आमचे अध्यक्ष इथे आगमन झालेलं आहे। तरी मी अध्यक्षांना विनंती करतो की टॉस करून घ्यायचा आहे। वेळापूर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे, तरी मी वेळापूर संघाच्या कर्णधारांना विचारतो की आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे, तुमची काय रणनीती असणार आहे
गोगळ संघ तितकाच तो वेगळा आहे. तुम्ही काय प्लॅनिंग केलेलं आहे? सकाळपासून झालेले सामने सुंदर झालेले, चेसिंगवर खूप बऱ्यापैकी बॅटिंग ऑर्डर चाललेली आहे. त्याच्या प्रकारे आम्ही फर्स्ट बॅट करूया. नंतर किती धावा तुम्ही जमवण्याचं टार्गेट ठेवाल? पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तुम्ही. समोरचा संघ पण चांगला आहे, जेवढ्या परीने होईल तेवढा मी चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करू. तर मी आता गोगळ संघाला विचारतो की तुम्हाला आता पहिली गोलंदाजी करायची आहे. तुम्ही चार षटकांचा सामना असेल, काय आहे रणनीती तुमची? नक्कीच ज्या पद्धतीने टॉस झालाय, क्षेत्ररक्षण करायचं होतं आम्हालाही. दोन्ही संघाने मला वाटतं जे पाहिजे होतं ते मिळाले. वेळापूर संघ चांगले टीम आहे. ज्या ज्या वेळेला केस केमध्ये एंट्री करतात त्यावेळेला अतिशय चांगला परफॉर्म करतात. चांगला बॅटिंग ऑर्डर, गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. तर ही मॅच प्रेक्षकांना नक्की चांगली पाहायला मिळेल. धन्यवाद देसाई साहेब, दोन्ही संघाला आमच्या मंडळाकडून शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. चांगल्या एका खेळाचं प्रदर्शन कराल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू नितीन. या ठिकाणी नक्कीच तुषार याचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती गडीबाद, दुसऱ्या चेंडूवरती गडीबाद, तिसऱ्या चेंडूवरती मात्र त्याच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी तुषार याने फेस ट्रायल केला. मात्र संघ याच्या बॅटमधून हा पहिला दणदणीत खणखणीत चौकार येतोय. तिने चेंडू त्याच पद्धतीचे टाकले. मला वाटतं पहिल्या दोन फलंदाजांना मात्र या चेंडूंचा मनावर तितका अंदाज घेता आला नाही आणि आपले महत्वपूर्ण बळी या ठिकाणी दिले गेले. मात्र संजयने चांगली त्या ठिकाणी फलंदाजी निर्धाव चेंडू मात्र डिक्लेअरची या ठिकाणी एक धाव मिळते. धाव संख्या धावून पोहोचते ती पाच वरती. मात्र तुषार याचं महत्वपूर्ण षटक म्हणावं लागेल कारण 55 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडू पहिल्या दोन चेंडूवरती दोन मोरे गारद केले लाखोड बस संघाचे. आणि नक्कीच ही लाखोड असंघासाठी जमीची बाजू असणार आहे. यावेळी प्लेसमेंट केले चेंडू पॉईंटच्या दिशेने या ठिकाणी ढकलून दिले संजय याने एका धावे करता. यावेळी चंडूल ट्रॅव्हल होतोय नो मॅन्स लँड मध्ये. त्या ठिकाणी सोपान येतोय, प्रताप येतोय, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय का आणि दोन धावा पूर्ण होत आहेत. इथे मात्र एक खेळ मिळेल आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय मैदानामध्ये. थोडस फलंदाजांकडून एन्जॉय केला जातोय. धाव संख्या जाऊन पोचते आठ वरती. तर आपण पाहिलं आताच येरणे गावचे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे सन्माननीय अतिथी उपस्थित आहे. त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीने व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. त्याचप्रमाणे केएसकेचे कार्याध्यक्ष सन्माननीय अरुणजी कदम या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं आयोजकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. स्कोर बोर्ड होती, धाव संख्या लागतात नऊ. या ठिकाणी त्याचप्रमाणे विनायक शिंदे देखील उपस्थित आहे. त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत. या ठिकाणी ड्राइव केला चंडू हवेमध्ये, साधा सोपा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि फलंदाज बाद. तिसऱ्या गाडीचं पतन होतंय लाखोड ब संघाच्या. या ठिकाणी श्री सोमेश्वर ज्यांनी कुंभळज प्रसन्न श्री जन्य माता क्रिकेट क्लब रेणुशी मालदेवाडी यांच्या वतीनं या ठिकाणी येणाऱ्या शनिवार रविवार 14 आणि 15 या सामन्याचे लॉट या ठिकाणी पाडले जाणार आहेत.
तर ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सहभागी संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं, थोड्याच वेळात लढ पाडण्यात येतील. जन्नी माता क्रिकेट क्लब रेणुशी. विशालचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू निर्धाव जातो, निर्धाव चेंडू बरोबर धाव संख्या स्थिरावतो, धाव संख्या मात्र धावून पोहोचते ती 9 वरते. खराब चेंडू, नकारात्मक चेंडू वाईडच्या रूपाने, एक धाव मिळते, एका धावरोबर धाव संख्या जाऊन पोहोचते 10 वरते. 55 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरले असताना लाखवड ब संघ मात्र इथे कुठेतरी हरारी दाखवताना पाहायला मिळतोय. नक्कीच त्या पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं आहे, मात्र तसं काही दिसत नाही. चौकार षटकार येणं गरजेचं होतं, मात्र तुषार याच्या पहिल्या षटकाच्या अप्रतिम स्पेल नंतर फलंदाजीला कुठेतरी खेळ बसली जाते का असं चित्र पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये लाखोड ब संघाकडून. यावेळी ड्राईव्ह केला चंडू हवेमध्ये, षटकार होतो, चौकार होतो, झेल होतो, मात्र सरस राहतो युवराजाच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद. आता मात्र लाखोड संघासाठी आव्हान अवघड होत चाललंय. सोपाने हा देखील एक अनुभवी फलंदाज आपला सोपा झेल देऊन या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय आणि नवीन फलंदाज येतो तो निलेश. दुसरा षटक मार्गस्थ असताना धाव फलकावर धाव संख्या लागते ती मात्र 10. स्ट्राईकला संघ, नॉन स्ट्राईकला निलेश आणि इथून पुढे फारच कठीण आव्हान असणार आहे लाखोड ब संघासमोर. जिंकावायचं असेल तर तुम्हाला चौकार आणि षटकारांची आताशबाजी करावी लागेल. या चंदू जातो तो डिक्लेअर झोन मध्ये, पंचांचा इशारा येतो एका धावेचा, धाव संख्या 11 वरते. नक्कीच एक लाखोड संघासाठी हा सामना, दोन्ही गावचे संघ एकमेकांसमोर टाकलेत आणि एक मैत्रीपूर्ण सामना असेल असं म्हणायला हरकत नाही. यावेळी देखील चंडू स्थिरावतो युवराजाच्या हातामध्ये आणि बॅक टू बॅक लगातार सातत्यानं अंतरा काही अंतरानंतर विकेटचं पतन होतंय लाखोड ब संघाचं. 5:11. हॅलो हॅलो, येणाऱ्या 13-14 अंडरजरी स्पर्धेचा या ठिकाणी लॉर्ड केले जातात रेणुशी संघाच्या वतीनं. तर ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सहभागी संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्सच्या ठिकाणी यायचं आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये, शतरक्षक खाली येतोय त्या ठिकाणी आणि कर्णधार बाबू सकताळ आणि दोन यामध्ये कुठेतरी दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ नव्हता क्षेत्ररक्षकांमध्ये आणि सोपा झेल या ठिकाणी सोडला. नक्कीच लाखोड असंघाचं लवकरात लवकर सामना संपवण्याचं या ठिकाणी मानस असेल. 5:11 या ठिकाणी धाव संख्या स्कोर बोर्ड ते लागते. यावेळी ड्राईव्ह केलाय लॉंग क्षेत्रामध्ये नागेश सकपाळ त्या ठिकाणी आहे, एकच धाव मिळणार, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 12 वरते. नक्कीच माझ्या बरोबर जोडतायत ते प्रवीण घाडगे, सातत्यानं आपण पाहतो सकाळपासून चांगलं समालोचन करतात. मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाईन कारण बराच वेळ झाला मी या ठिकाणी समालोचन करत होतो. मी पुन्हा एकदा जाईन नितीन प्रवीण घाडगे यांच्याकडे. धन्यवाद सर, तुम्ही फार बरं वाटलं. तुमचा जो आवाज आहे अतिशय शांत आणि हळू बोलला जाणारा जो सगळ्यांना समजतो. आम्ही केव्हा केव्हा इमोशनमध्ये येऊन फार आणि सुंदर असा फटका लॉंग ऑनला बहुधा षटकार असावा आणि पंचांनी षटकार घोषित केला आपल्या शैलीमध्ये आणि या 6 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते
ती 20 वर फारच चांगला फटका, वातावरण थोडंसं गरम केलंय आणि या 6 धावांबरोबर नक्कीच त्यांच्या संघाला बळ मिळेल. पुढचा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, फलंदाज बीट झालेत आणि मला वाटतंय उजव्या एस्टेनच्या बाहेर गेलाय, पंचांनी वाईट घोषित केलाय. धाव संख्या जाऊन पोचते ती एक, माफ करा, फलंदाज बाद झालाय. उत्कृष्ट असं यष्टी रक्षण, इतक्या फास्ट गोलंदाजीला शॉर्ट किपिंग आणि तो चेंडू धरणं आणि बाद करणं, काही सेकंडचा खेळ, फारच छान प्रदर्शन आणि तितकं छान डिसिजन अंपायरचं. विजय बाद झालेला आहे आणि आज जागतिक महिला दिन आहे आणि सर्व आपल्या ताई आई आपल्या वाईफ या सर्व महिलांना ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला उभारी द्यायला बळ दिलंय त्या सर्वांना शुभेच्छा. आणि आज आपली पुढचा चेंडू आणि बॅटची कडा घेऊन गेलेला घोषित क्षेत्रामध्ये 22-1 धाव नक्कीच. आज महिला संघ, भारतीय महिला संघ वर्ल्ड कपच्या फायनलला आहे आणि सर्व देशाचं लक्ष त्यांच्याकडे असेल की आज ते वर्ल्ड कप जिंकून आणतील आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देतील. आणि मला वाटते बराचसा उजव्या एस्टेनच्या बाहेर अवांतर धावेमध्ये बर एक वाईट होता हा आणि आता संपले बरोबर आहे. आता एक धाव आणि मला वाटतंय षटक संपलेलं आहे आणि 2-3 षटकांती धाव संख्या जाऊन पोचते ती 22 वर. माफ करा एक मिनिट, हा 24, माफ करा, धाव संख्या झाली ती 24 आणि विजयासाठी 25 धावांची गरज बरोबर ना. क्षितिज मोरे आणि सोपान मोरे, वाईट बॉल, क्षितिज मोरे आणि सोपान मोरे, वाईड आणि 22 अशा दोन धावा आणि त्यांनी समालोचनासाठी इथे यायचं आहे. क्षितिज आणि सोपान यांनी कॉमेंट्रीसाठी यायचं आहे, थोडा वेळ द्यायचा आम्हाला तुमचा कॉमेंट्री ऐकण्यासाठी. पुढचा चेंडू पाहूया, गोलंदाज आहेत ते गणेश. सुंदर असा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि पाहूया आणि जेल आणि फारच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि बाद झाले ते निलेश. निलेश बाद झालेले आहेत आणि सामना फलंदाज थोडस पळत यायचा आहे जेणेकरून तुमचा वॉर्म अप होईल आणि सामनाही लवकर चालू होईल. तर आज जो महिला दिन आहे तर सर्वांना विनंती आहे की आज आपल्या घरी ज्या ज्या महिला आहेत त्या सर्वांसाठी एक छोटस गिफ्ट घेऊन जायचं आहे, कारण आपल्याला त्यांचा जो इनडायरेक्टली सपोर्ट असतो त्या सपोर्टमुळेच आपण आयुष्यामध्ये पुढे जात असतो. पुढे पुढचा चेंडू आणि गोलंदाजाच्या जवळ उंच उडालेला चेंडू बहुधा जेल आणि खेळाडू बाद झालेला आहे. लगातार 2 चेंडूंवर 2 गडी बाद. अनिकेत अनिरुद्ध, अच्छा हा माफ करा, इथे अनिरुद्ध निळकंठ घाडगे यांचं खूप वर्षांनी आगमन झालेलं आहे, आम्ही त्यांना लहान असताना पाहिलंय, आता खूप उंच झालेले आहेत. पुढचा चेंडू आणि लेग एस्टेनचा बराचसा बाहेर, पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर धावेमध्ये भर
धाव संख्या जाऊन पोचते ती 27 आणि स्ट्रेट ड्राइव्ह लगावलेला फटका क्षेत्ररक्षकाने अडवलाय. धाव काय दिलेली नाहीये अशा क्षितिज आणि सोपान आणि मला वाटतं शेवटचे काही चेंडू शिल्लक किती पाहिजे जिंकायला. तीन चेंडू मध्ये 28 धावांची गरज अतिशय अशक्य प्राय असं चेंडू दोन चेंडू शिल्लक आहेत. पुढचा सामना सांगितले तर यानंतरचा होणारा सामना गोगो बीसीसीआय वर्सेस वेळापूर एक तुल्यबळ जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांच्या दरम्यान. मला वाटतं या ठिकाणी एवढा फार वेळ घेतला जाणार नाही. तुम्हाला या ठिकाणी रेणोशी टुर्नामेंटचे लॉट या ठिकाणी पाडले जात आहेत. याच्या पूर्वी देखील आपल्याला पुकार दिलाय सहभागी संघ आणि संघ नाईक यांनी या ठिकाणी याचे लगेचच रेणोशी टुर्नामेंटचे टॉप लॉट या ठिकाणी पाडले जातील. बाईस च्या स्वरूपात एक धाव मिळते आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 29 वर आणि फारच छान खेळून काढलेला आहे. आणि आम्ही त्या बॅट्समनचं धन्यवाद करू इच्छितो त्याने तो खेळ खेळून काढलेला आहे. धन्यवाद लाखवड संघाचं.